नमस्कार, मी प्रतिभा। हाउ टू कुक इजी मध्ये तुमचं खूप खूप आणि मनापासून स्वागत। आजच्या आपल्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला कोणतीही रेसिपी दाखवणार नाहीये, पण अत्यंत महत्वाची आणि सगळ्या गृहिणींना उपयुक्त अशी मी टिप देणार आहे। ती म्हणजे आताच्या सीझनला मटार हे खूप छान आणि स्वस्त मिळतं, तर हे स्टोअर कसे करून ठेवायचे वर्षभरासाठी, त्यासाठी कोणती प्रोसेस वापरायची, मग त्याची न्यूट्रिशन व्हॅल्यू कमी होते का, हे सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला ह्या व्हिडिओमधून मिळणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुमची कोणतीही टिप मिस होणार नाही। तर आपण व्हिडिओकडे वळूयास, पण त्याआधी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जे अगदी फ्री आहे। बेल आयकन प्रेस करा, म्हणजे पुढच्या रेसिपीचं टिप्सचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। तर आपण ही प्रोसेस कशी करायची हे आता आपण पाहूया। हे 1 किलो मटार मी घेतलेले आहेत, आता आपण हे सगळे सोलून घेऊया। हे पहा, सगळे दाणे आपण ह्याच्यामध्ये काढून घेऊया। असे सगळे मटार मी आता सोलून घेते, मग आपण पुढची प्रोसेस काय आहे ती पाहूया। मटार सगळे सोलून झालेले आहेत, हे तुम्ही पाहू शकता। 2 बाउलमध्ये मी वेगवेगळे मटार ठेवले आहेत। हे थोडे छोटे मटार आहेत, म्हणजे हे भाजीमध्ये असले की थोडे पटकन शिजतात, तर हे तुम्ही उपमा किंवा पावभाजीसाठी वापरू शकता। आणि हे मोठे मटार आहेत, तर टोटल मटार मला 1 किलोमध्ये 450 ग्रॅम मिळाले आहेत। तर आता हे कसे आपण प्रोसेस करायचे ते पाहूया। आता हे पहा, ह्या भांड्यामध्ये मी बर्फ घेतलेला आहे, ह्या ह्याच्यामध्ये आपण पाणी घालायचं, म्हणजे मटार बुडतील इतकं पाणी घालायचं आहे। हे पहा, हेही असं ठेवून द्यायचं 1-2 मिनिट। गॅसवर मी कढई ठेवलेली आहे आणि त्यात इतकं पाणी घ्यायचं आहे की आपले सगळे मटार व्यवस्थित बुडाले पाहिजेत। आणि या पाण्याला छान आता आपण एक उकळी येऊन देऊया। पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे, आता ह्या स्टेजला आपण सगळे मटार ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे आणि 1-2 मिनिटं उकळत्या पाण्यातच हे 2 मिनिटं आपल्याला ठेवायचे आहे, त्यापेक्षा जास्त ठेवायचे नाही। दोन मिनिटं झालेली आहेत, आता आपण गॅस बंद करायचा आणि लगेचच हे जे उकळत्या पाण्यामध्ये जे मटार आहेत ते आपण काढून घ्यायचे आणि आपण हे बर्फाचं पाणी जे थंड केलेलं आहे त्याच्यामध्ये घालून घ्यायचं। बर्फाच्या पाण्यामध्ये घालून घ्यायचं कारण असं आहे, कारण आपली ही जी कुकिंग प्रोसेस आहे मटारची ती आपल्याला थांबवायची आहे, म्हणून आपण हे असं करायचं आहे। त्यामुळे मटार छान राहतात आणि त्याचा रंगही जात नाही। हे बर्फाच्या पाण्यामध्ये घालून झालेले आहेत मटार, ह्याला पूर्णपणे रूम टेम्परेचरला येऊन द्यायचंय, त्याचं पूर्णपणे सगळं कुकिंग प्रोसेस थांबली पाहिजे आणि नंतरच हे आपण या थंड पाण्यातनं बाहेर काढायचं। हे थंड पाण्याचे मटार आपण ठेवले होते, हे पूर्णपणे नॉर्मल झालेले आहेत आणि त्याची कुकिंग प्रोसेस थांबलेली आहे। आता आपण ह्या स्टेजला हे असे काढून घ्यायचे, त्यातलं पाणी सगळं निथळवायचं आणि एका चाळणीमध्ये घालायचं, म्हणजे त्यातलं पाणी पूर्णपणे निघून जाईल। हे पहा, पूर्ण यातलं पाणी निघून जाईपर्यंत आपण हे चाळणीमध्ये ठेवून द्यायचं आहे। आता हे पूर्ण पाणी निघून गेलं त्याच्यातलं की मग आपण हे पॅक कसे करायचे ते मी तुम्हाला दाखवते। मटारमधलं पाणी पूर्णपणे निघून गेलेलं आहे, तुम्ही पाहू शकता मटारचा रंग सुद्धा अजून तसाच आहे, छान हिरवेगार दिसत आहेत मटार। आता आपण एका पिशवीमध्ये, म्हणजे हे पहा, इथे मी आता एक प्लास्टिकची पिशवी घेतलेली आहे, पण जनरली ह्याच्यासाठी जर तुम्ही फ्रीझरमध्ये ठेवत असाल तर अशी प्लास्टिकची पिशवी जाड जी असते तीच घ्यायची, किंवा झिप बॅग्स येतात त्या तुम्ही वापरू शकता, प्लास्टिकचे जे एअरटाईट कंटेनर्स असतात ते तुम्ही वापरू शकता। सो मी आता ह्या बॅगमध्ये पॅक करते, मग आपण हे फ्रीझरमध्ये 6 ते 7 महिन्यासाठी ठेवू शकतो। हे पहा, मी बॅगमध्ये छान असे पॅक करून टाकलेले आहेत मटार, तुम्ही एअरटाईट कंटेनरमध्ये सुद्धा हे पॅक करू शकता। सो आता ही पिशवी आपण डीप फ्रीजमध्ये टाकायची आणि जेव्हा तुम्हाला वापरायचं असेल तेव्हा हे काढायचं। आता मी तुम्हाला जे फ्रीज करून ठेवलेले आहे ते मी तुम्हाला दाखवते। हे पहा, हे पूर्ण जसे तुमच्या सोयीनुसार तुम्ही हे 2 ते 2.5 किलो मटार मी स्टोअर करून ठेवलेले आहेत आणि हे डीप फ्रीजमध्ये असल्यामुळे अजिबात खराब होत नाही, त्याचं पॅकिंगही व्यवस्थित राहतं।
तर ह्या पद्धतीने स्टोअर केलेले मटार हे अजिबात खराब होत नाही, 6 ते 7 महिने व्यवस्थित राहतात, त्याची न्यूट्रिशन व्हॅल्यू सुद्धा कमी होत नाही। तर हे तुम्ही नक्की करून पहा आणि जेव्हा तुम्हाला वापरायचं असेल तेव्हा काढून ते एक साधारण 10 ते 15 मिनिटं रूम टेम्परेचरला आणायचं आणि वापरू शकता तुम्ही। तर ही प्रोसेस तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्सद्वारे नक्की कळवा। मी तुमच्या प्रतिक्रियांची वाट पाहत आहे। तसंच तुम्ही मला फेसबुक आणि इंस्टावर फॉलो करू शकता, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। आपण पुन्हा भेटूया अशा छान रेसिपी आणि टिप्ससह। तोवर स्वस्थ रहा, काळजी घ्या।